कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कुणीही घराबाहेर पडू नये असं पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार सांगितलं जात आहे. नागरिकांमध्ये याबद्दलची जनजागृती वाढावी आणि प्रत्येकाला आपली सामाजिक जबाबदारी समजावी यासाठी बी न्यूजनं नवी मोहीम सुरू केली आहे. समाजातील विविध मान्यवरांचे संदेश घेऊन ते आम्ही प्रसारित करणार आहोत. त्यातून कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये कोल्हापूरची जनता अग्रणी आहे, जागरूक आहे हे दिसून येईल. विविध स्तरातील मान्यवरांकडून केलं जाणारं आवाहन आणि संदेश आता आपण पाहणार आहोत. या पोलीस खात्याला आपण सहकार्य करायला पाहिजे. लॉकडाऊन जो आहे तो लॉकडाऊनचं आपण नेहमी पालन करायला पाहिजे, जेणेकरून कुठल्या प्रकारचा पोलीस खात्याला त्रास होऊ नये, शासनाला त्रास होऊ नये, अशा प्रकारचं आपलं वर्तनही ठेवायला पाहिजे. या अशा या नियोजनामुळेच या लॉकडाऊनचा प्रादुर्भाव तो कमी होईल. सर्वांनी घरी राहा, एकत्र राहा, काही भाजीपाला आणण्याचे कारण सांगून तुम्ही रोडवर येऊ नका. अतिशय थोड्या वेळ, एक महिना महिनाभर आपण घरी थांबून कोरोनाला हद्दपार करू ही सर्वांनी काळजी घ्या. प्रशासक, पोलीस प्रशासक असेल, डॉक्टर प्रशासक, आरोग्य आयुर्वेदिक प्रशासक असेल, ह्या प्रशासकाला आपण सहकार्य करणं, घरी राहून, हे आपलं मोठं कर्तव्य आहे. ऑस्ट्रेलिया अशा बऱ्याच प्रगतशील देशांना या कोरोना देशाची लागण म्हणजे त्यांना कवर झालेलं नाही, आणि तेच आपण पाहून आपण या कोरोनावर जर मात करायची असेल तर आपल्याला घरी थांबून सरकारला व सरकारी कामगारांना सहकार्य करायचं आहे. स्टे होम स्टे लाईफ. कोरोनाचे थैमान जगभरात पसरले आहे. कोरोनासाठी कोणतेही वॅक्सिन उपलब्ध नाही, तरी सर्व जनतेने घरी राहून प्रशासनास मदत करावी व स्वतःला आणि इतरांना कोरोना होण्यापासून मुक्त करावं. सदर आजारावर उपचारापेक्षा प्रतिबंध बरा अशी परिस्थिती आहे, तरी लोकांनी स्टे होम स्टे सेफ. आपण सर्वांनी सोशल डिस्टन्सचे नियम पाळावेत, जास्तीत जास्त आपल्या घरी बसावे, रेशन घ्यायला येत असतानासुद्धा मास्क लावून यावे, हात स्वच्छ धुवावा आणि कोणत्याही स्वरूपाची दुकानाच्या दारामध्ये गर्दी करू नये. आपले धान्य आपल्याला दुकानदार व्यवस्थितरित्या पोच करणार आहे याची संघटनेच्या वतीनं मी ग्वाही देतो. या कोरोनाच्या निमित्तानं मला जनतेला एकच सांगायचं आहे की आता जो महाभयानक जो जी रोगराई पसरलेली आहे कोरोनाची, त्याकरिता जनतेनं शासनाला मदत करणं गरजेचं आहे. शासनाने जे कळवलेलं आहे की घरीच राहा, तर लोकांनी घरी राहून शासनाला प्रतिसाद देऊन कोरोनाला पळवून लावण्याचं धाडस करावं आणि हा समूळ मुळापासून उपटून टाकावं. खूप कोरोनाच्या उपचारांच्या बाबतीत खूप मोठ्या अंधश्रद्धा पसरवल्या जातात. हे औषध घेतल्यावर, ते औषध घेतल्यावर, घरातल्या घरात उपाय, अगदी शेण आणि मलमूत्रापासून गाईच्या उपचार केले जातात. तर अशा असत्यतेचा जरा पडताळा घेतल्याशिवाय हे उपचार करू नका. तर तुम्हाला कोणाला एक कौटुंबिक आस्थापर्यंत राहत असताना कुठलेही ताणतणाव आले, मानसिक समस्येला प्रश्न समोर जावं लागलं, तर आम्ही तुमचं मनोबल वाढवू देण्यासाठी सतत प्रयत्न करू. शरीराला जेवढे आजार असतात तेवढे मनालाही आजार असतात, याचं भान आपल्याला राखलं पाहिजे आणि त्यासाठी मनोबल तुमच्याशी सहकार्य करायला तयार आहे. आपल्या रेग्युलर चेकअपसाठी किंवा रेग्युलर सोनोग्राफीसाठी दवाखान्यात जाऊ नये. फक्त इमर्जन्सी सिच्युएशन असली तरच दवाखान्यात जावं. गरोदर महिलांनी किंवा नुकतीच डिलिव्हरी झालेल्या महिलांनी घरी बनवलेला गरम, पौष्टिक आणि सकस आहार घ्यावा. बाहेरून आलेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन टाळावे. मॉर्निंग वॉकसाठी किंवा पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर जाणे अजिबात टाळावे. घरगुतीच योगासनं किंवा इतर व्यायाम करावे. मन सतत प्रसन्न ठेवावे. प्रत्येकाने घरात राहावा हा मंत्र दिलेला आहे. हा आपल्यासाठी आणि इतरांच्यासाठी, आरोग्यासाठी दिलेला मंत्र आहे. आणखीन काही थोडे दिवस आपण जर संयम बाळगला तर निश्चितपणे हा कोरोना आपल्या भारताच्या हद्दपार करायला आपल्याला वेळ लागणार नाही. परंतु आपल्या सर्वांचं सहकार्य एवढंच हवं आहे की आपण घराच्या बाहेर पडू नका, कुठे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. सर्व गोष्टी तुम्हाला घरपोच मिळाल्यासारख्या सुविधा आता सरकार देत आहे. पुन्हा एकदा मी माझे सर्व नागरिकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की थोडे दिवस लॉकडाऊनचा तुम्ही नियम पाळा.
तुम्ही आम्ही सगळ्यांनी घरात आपापल्या कुटुंबासह घरातच बसणं हेच त्याला औषध आहे। त्यामुळे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की कुठल्याही परिस्थितीत कोरोना घालवायचा असेल कोरोना तर आपण सगळ्यांनीच घरात बसलं पाहिजे, थांबलं पाहिजे आणि दिलेल्या राज्य शासन, जिल्हा शासन आणि या ठिकाणी पंतप्रधानांनी दिलेल्या आदेशाचं पालन करावं असं मी आपल्याला विनंती करतो। आज संपूर्ण जगावर आणि आपल्या देशावर COVID-19 संकट जे ओढवलेलं आहे अतिशय गंभीर स्वरूपाचं हा प्रसंग आहे। मी हॉटेल परकच्या माध्यमातून आमच्या असंख्य ग्राहकांना आपण घरीच बसावं आणि सुरक्षित राहावं तसेच कोल्हापूरवासियांना की विनंती करतो की आपण घरी बसून देशाला आणि सर्व देशाला सुरक्षित करावं, आपण घरीच थांबावं ही नम्र विनंती करतो। आपण हॉटेल परकच्या माध्यमातून मी ही नम्र विनंती करतो की आमच्या असंख्य ग्राहकांनी आणि कोल्हापूरवासियांनी घरात बसावं आणि सुरक्षित राहावं अशी मी विनंती करतो। आपण नियमितप्रमाणे मास्क वापरूया, घरात थांबूया, घरात थांबून आपण आपल्या कुटुंबियासह आनंद घ्यावया, आपण लवकर लवकर कोविडमुक्त होऊन आपण व्हायचं आहे, आपला जिल्हा करायचा आहे, भारताला लवकर मुक्त करावं अशी मी देवापुढे प्रार्थना करतो। आपण सर्वांनी आनंदानं सुखानं राहावं हीच मी प्रार्थना चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। कोरोना व्हायरसवर कोणतेही अँटीडोट किंवा कोणतीही लस बाजारमध्ये उपलब्ध नाही। घरी राहणे, सुरक्षित राहणे आणि जे आपल्यासाठी अहोरात्र त्रास घेऊन पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स किंवा ह्याशी निगडीत जे लोक काम करत आहेत यांना आपण खऱ्या अर्थाने जर खरोखर यांना मदत करायची असेल तर आपण घरी राहूनच मदत करू शकतो। तर माझी सर्व शहरवासियांना विनंती आहे की यांचं कष्ट वाया जाऊन देऊ नका। आपली शासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग, प्रशासन यांचे मी आभार मानतो, त्यांनी अहोरात्र झटून हे कार्य चांगल्या पद्धतीने राबवलेलं आहे। त्याचबरोबर मी मोदी सरकार असू दे, ठाकरे सरकार यांचंही आभार मानेन, त्यांनी चांगल्या पद्धतीने ही योजना ही राबवलेली आहे। जो पण ही शासकीय यंत्रणा आपल्याला सांगत नाही आत्ता तुम्ही सुरक्षित आहात तोपर्यंत आपण घराबाहेर पडायचे नाही। जे प्रशासन काही सूचना करत आहे त्या सूचनांचे पालन करून स्वतःलाही सुरक्षित ठेवावं व आपल्या जवळच्या व्यक्तींनाही सुरक्षित ठेवावं मी सर्वांना विनंती करतो की प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे ही विनंती। नगरपालिकेतील सर्व कर्मचारी व पोलीस दलातील सर्व कर्मचारी यांनी ह्या महामारीपासून लवकरात लवकर बंदोबस्त केलेला आहे। त्यांनी सर्व कोल्हापूरच्या करवीर निवासींना कंट्रोलमध्ये आणून बाहेर न पडू देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या महामारीपासून त्यांनी रोखलेलं आहे। आणि बँकेतसुद्धा आपण सर्व कस्टमरना सॅनिटायझरच्या आणि याचा उपयोग करूनच आपण आत सोडतो, त्यामुळे आमच्या बँकेत योग्य ती खबरदारी घेतलेली आहे। आपणसुद्धा सर्वांनी सॅनिटायझरचा आणि मास्कचा वापर करावा। संपूर्ण प्रशासन कामाला लागलेलं आहे, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, शासकीय कर्मचारी, बँकातले कर्मचारी आणि इतर घटक सगळे या कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यामुळं आपण नागरिकांनी या प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करणं हे अतिशय गरजेचं आहे। पण कोरोनावर मात करण्यासाठी एकजुटीनं आपण प्रशासनाला सहकार्य करूया आणि संपूर्ण भारत देशातून कोल्हापूर जिल्ह्यातून हा कोरोना आपण हाकलून देऊया एकजुटीशिवाय। नागरिक नेहमी हक्क आणि अधिकाराबद्दल बोलतात पण आज कर्तव्य बजने ही जी वेळ आलेली आहे, केंद्र सरकार व राज्य सरकारनं जे निर्देशन दिलेले आहेत किंवा इथले आरोग्य विभाग असेल, इथले पोलीस प्रशासन असेल, डॉक्टर्स असतील, हिनी यांना सर्वांना तुम्ही सहकार्य करून स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, घरी राहा व क्वारंटाईन मुक्त व्हा। धन्यवाद। आज आपल्या जगाव आलेल्या कोरोनाच्या संकटात प्रशासनाला मदत करून या संकटातून मार काढण्यासाठी सर्वांनी घरी राहून आपण सुरक्षित राहावं, दुसऱ्यालाही सुरक्षित ठेवावं, त्याचप्रमाणे प्रशासनाला मदत करून, आरोग्य विभागाला मदत करून सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती।